ठाण्यामधून एक संतापजनक प्रकार समोर आलाय. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र बंदला गालबोट लागलाय. सर्वसामान्य रिक्षा चालकांना शिवसैनिकांकडून काठीनं चोप देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलाय आणि या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही प्रमुख पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमार्फत हा बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर देखील कार्यकर्ते उतरल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानं बंद ठेवलेत. दरम्यान ठाणे शहरात बंद दरम्यान रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांना शिवसैनिकांकडून रस्त्यावर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे ठाण्यामध्ये बंद पाळण्यासाठी शिवसैनिकांची एक प्रकारे दादागिरी पाहायला मिळते. विशेष म्हणजे रिक्षा चालकांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये उपमहापौरांचे पती पवन कदम यांचा देखील सहभाग दिसून आलाय. महाराष्ट्र बंद दरम्यान रिक्षा देखील बंद ठेवल्या जाव्यात यासाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत रिक्षा चालकांना दमदाटी करत मारहाण केल्याचं दिसून आलं. या संदर्भातले ही दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय. महाराष्ट्र बंद असल्यानं TMC बस सेवा बंद आहे. परिणामी नागरिकांना इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षाचा वापर करावा लागतोय. परंतु शिवसैनिकांच्या या मारहाणीमुळे रिक्षा चालकांमध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ठाण्यामधील जांभळी नाका परिसरातला हा प्रकार असल्याचं समोर येत आहे. या ठिकाणी शिवसैनिकांनी काठीनं रस्त्यावर चालणाऱ्या रिक्षांमधील रिक्षा चालकांना मारहाण केल्यानं त्यांच्यामध्ये आता भीतीचं सावट आहे. खरं तर आपण ही दृश्य स्क्रीनवर बघतोय. ही दृश्य भयावह आहेत. कुठ्याही प्रकारे गालबोट या महाराष्ट्र बंदला लागू नये असं आवाहन तिन्ही पक्षांमार्फत केलं जात असताना असा प्रकार समोर आल्यानं सर्वत्रच खळबळ माजली आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोबतच लॉग इन करा www.शिवबंधननews.com ला.